नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सर्वजण ज्या गोष्टीची आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो ती गोष्ट आज कुठंतरी सत्यात उतरलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नेमका मी आजचा जो व्हिडिओ बनवत आहे ना त्या व्हिडिओमध्ये जी महापारेशन किंवा महाट्रान्समिशनची जी ऍडव्हर्टाईजमेंट आलेली आहे असं म्हणता येईल ही ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्यानंतर आपण कुठेतरी खूप दूर वाळवंटात जातोय आणि खूप मोठी तहान लागलेली आहे आणि अचानक खूप मोठं पाणी आपल्याला तर त्या ठिकाणी जो आनंद होतो आज तसाच काहीतरी आनंद पूर्ण महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकलच्या ई एन टी सीच्या आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांमध्ये बघायला भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो बहुप्रतीक्षित ऍडव्हर्टाईजमेंट म्हणता येऊ शकतं हे कारण ही जी लास्ट टाइम परीक्षा झाली ट्रान्स्कोची ती परीक्षा झाली होती दोन हजार अठरा मध्ये सुरुवातीला त्यानंतर दोन हजार ती वीस ला ऍडव्हर्टाइजमेंट येणार होते पण वीस ला ती ऍडव्हर्टाइजमेंट येण्याच्या ऐवजी कोविडने एंट्री केली आणि वीस आणि एकवीस तर कोविडमध्येच गेलं आणि पुन्हा एकदा बहुप्रतीक्षित ऍड असं म्हणता येईल बावीसच्या सुरुवातीच्या काही दिवसामध्ये एक पेपरला पब्लिश झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो पुढील चार ते पाच आठवड्यामध्ये आम्ही वेबसाईटवरती ही ऍडव्हर्टाईजमेंट उपलब्ध करून देऊयात पण मागील काही अनुभव पाहता विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की पेपरला आलेली ऍड पुढं सत्यात उतरेल की नाही की म्हणून कुठंतरी एक द्विधा अवस्था विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होती आणि ते द्विधा अवस्थेचा सुद्धा आता असं म्हणताय की ती पण प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता खरीच ऍडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऍड बद्दलची शंभर टक्के माहिती मग मा ही जी महाट्रान्सकोची जी आलेली ॲड आहे ना त्यामध्ये कोण अप्लाय करू शकतं कोणत्या ब्रँचला किती जागा आहे कोणत्या कास्टला किती जागा आहेत त्यानंतर फीस किती आहे त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय आहे रिझर्वेशनचं कसं आहे प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तरी मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतोय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट नेमकं फॉर्म कसा भरायचा फॉर्म कोणत्या कास्टमधून भरायचा नेमकं त्याबद्दलचे सगळे जे काही कन्फ्युजन्स असतील किंवा त्याबद्दलचं जे काही अनअवेअरनेस असेल ते कुठंतरी या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर अवेअरनेस भेटेल एवढं मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो आणि तुमचं आणि माझं सर्वांचं मिशन ट्रान्समिशन हे जे काही मिशन आहे ते आता या ठिकाणी आपलं सुरू होत आहे असं या ठिकाणी डिक्लेअर करतो विद्यार्थी मित्रांनो बघा ॲडव्हर्टाईजमेंट आलेले आहे त्यामध्ये तुम्ही वाचलं हे असेल काही लोकांनी नसल वाचलं तर मी ही ॲडव्हर्टाईजमेंट व्यवस्थित रित्या समजून सांगतोय लक्ष असू द्या बघा या ठिकाणी लोगो दिसतोय महाट्रान्सकोचा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तर याच आर डिपार्टमेंटची ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नंबर ऑफ पोस्ट कोणत्या कास्टला किती आहेत त्यानंतर कोणत्या ब्रँचला किती आहेत याबद्दलचा हा सगळा या ठिकाणी मी टेबल आणलेला आहे व्यवस्थित समजून सांगतो लक्ष असू द्या विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात ठेवा ही जी ऍड आहे तीन ब्रँचसाठी ऍड आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी त्यानंतर ई एन टी सी साठी ऍड आहे एन टी सी आणि त्यानंतर तिसरी जी आहे त्याला आपण म्हणतो सिव्हिल साठी ऍड आहे विद्यार्थी मित्रांनो मग कोणत्या ब्रँचसाठी किती जागा आहेत लक्ष द्यायचं इकडं या ठिकाणी तुम्हाला टोटल जागा दिसत आहेत इलेक्ट्रिकल साठी जागा आलेल्या आहेत एकशे सत्तर जागा विद्यार्थी मित्रांनो ह्या खूप चांगल्या जागा आहेत एकशे सत्तर का म्हणतो मी चांगला गोष्ट लक्षात ठेवा मागील जी ऍड आलेली होती जे परीक्षा दोन हजार अठरा मध्ये झाली त्या मध्ये फक्त पन्नास जागा होत्या आणि विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची आहे की त्यावेळेस ऑल इंडियातले त्या स्टुडंट एक्झाम देऊ शकायचे पण यावेळी मात्र महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि ती म्हणजे अशी आहे की जे जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्या त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी महाराष्ट्राचं डोमासाईल सर्किट या ठिकाणी अप्लाय करायचं आहे म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की जे जे, जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्याच विद्यार्थ्यांना हा थोडक्यात फॉर्म भरता येणार आहे म्हणजे ह्या एकशे सत्तर जागा पिअर महाराष्ट्रासाठी आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाहीत हा झाला पहिला मुद्दा ईएन टी सी साठी जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जागा आहेत त्यानंतर, त्यानंतर सिव्हिल साठी जागा आहेत अठ्ठावीस जागा आहेत तर या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये सांगतोय प्रत्येक कॅटेगरीसाठी जागा किती आहेत बघा इकडं एससी कास्ट शेड्युल्ड कास्ट याच्यासाठी बावीस जागा आहेत ट्वेंटी टू व्हॅकन्सीज आहेत आणि सात या ठिकाणी वुमेन्स रिझर्वेशनसाठी आहेत आणि एक जागा ही त्यामधली स्पोर्ट पर्सनसाठी आहे जो खेळाडू आहे ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे ऑथेंटिक सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांसाठी ही जागा आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल टोटल तेरा जागा आहेत चार वुमेन रिझर्वेशनसाठी आहेत आणि एक स्पोर्ट पर्सनसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो वी जे ए यांच्यासाठी पाच जागा आहेत त्यापैकी एक जागा वुमेन्स रिझर्वेशनसाठी आहे त्यानंतर एन टी बी साठी चार जागा आहेत एक जागा वुमेन रिजर्वेशनसाठी आहे एन टी सी साठी सहा जागा आहेत दोन जागा वुमेन्स रिजर्वेशनसाठी आहेत त्यानंतर एन टी डी साठी महाराष्ट्रात तीन मध्ये तीन जागा आहेत एक जागा वुमेन्स रिझर्वेशनसाठी आहे सी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी तीन जागा आहेत आणि एक जागा ही वुमेन्स रिझर्वेशनसाठी आहे चला ओबीसी बघा ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये हे जे दिसत आहेत ते सदोतीस जागा या ठिकाणी दिसत आहेत अकरा वुमेन रिझर्वेशनसाठी आहेत आणि त्यापैकी दोन जागा ह्या स्पोर्ट पर्सनसाठी आहेत ज्यांचं स्पोर्ट आहे त्यांच्यासाठी आहेत ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागासलेला समाज यांच्यासाठी सतरा जागा आहेत पाच रिझर्वेशनसाठी आहेत वुमेन्स आणि पा एक आहे त्यातील स्पोर्ट कोट्यासाठी स्पोर्ट पर्सनसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी टोटल साठ जागा आहेत अठरा वुमेन्स रिझर्वेशनसाठी आहेत तीन स्पोर्ट पर्सनसाठी आहेत आणि एक ऑर्फनसाठी आहे म्हणजे या जागा आहेत सगळ्या जागा इलेक्ट्रिकलच्या अशा प्रत्येक कास्टचे बावीस तेरा पाच चार सहा तीन तीन सदोतीस सतरा आणि साठ यांचे ॲडिशन केले की के टोटल जागा येतात विद्यार्थी मित्रांनो एकशे सतरा जागा या ठिकाणी इकडे लक्ष द्या काही दिव्यांगसाठीचं रिझर्वेशन दिलेलं आहे त्याच्यासाठी डी आणि त्याच्यानंतर एच एच म्हणजे तुम्हाला जी ॲडव्हर्टाइजमेंट मी याच्यात टाकणार आहे तिथं सुद्धा खाली ॲब्रिव्हिएशन्स यांनी दिलेले आहेत की कशाला नेमकं काय म्हणतात ते तर या ठिकाणी तुम्हाला हे पण गोष्टी सगळ्या लक्षात येऊन जातील तशाच या ठिकाणी जसा हा मी टेबल समजून सांगितला तसा हा सुद्धा टेबल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे टेलिकम्युनिकेशन म्हणजे एन टी सी साठीच्या जागा आहेत तीन एक एक अशा एक त्यानंतर असिस्टंट इंजिनियर सिव्हिल साठीच्या सुद्धा जागा आहेत विद्यार्थी मित्रांनी एकंदरीत लक्षात ठेवा महाट्रान्स्को मध्ये एवढ्या चांगल्या जागा येणं हे म्हणजे वाळवंटात पाणी भेटल्यासारखंच आहे चला आता सगळ्यात महत्वाचं सर नोकरी चांगली आहे हे तर कळलं पण पगार पाण्याचं कसं आहे नेमकं मी बाकी सगळ्या गोष्टी पे स्केल वगैरे हे त्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवा इथे एक अप्रॉक्झिमेट मंथली ग्रॉस सॅलरी आणलेली आहे ऐंशी हजार नऊशे बासष्ट रुपये पण ही जे आहे ते अप्रॉक्झिमेट आहे याच्यात थोडंफार कमी जास्त होऊ शकतं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा नोकरी लागल्यानंतर तुम्हाला ॲप्रॉक्झिमेट किती सॅलरी आहे एक्क्याऐंशी हजारच्या आसपास पगार पाणी देणार आहेत म्हणून तर असं म्हटलं जातं ना एम एसी बीतली नोकरी म्हणजे राजा माणूस बरोबर आहे राजा माणूस पण त्या एम एस सी बी मधली जर आपण बघितली ट्रान्सकोची नोकरी म्हणजे त्यातली त्यात बी चांगल्या देशाचा राजा माणूस आहे असं म्हणायला हरकत नाही येत आहे लक्षात तर स्केल या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहे पेमेंट हे जवळपास ऐंशी एक्क्याऐंशी हजारच्या आसपास तुला मंथली सॅलरी भेटणार आहे मग इतकी जर चांगली नोकरी असेल तर थोडक्यात या ठिकाणी पेपरची लेवलही बऱ्यापैकी चांगलीच असेल दुसरा मुद्दा कॉम्पिटिशनही बऱ्यापैकी चांगलंच असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढचे काही दिवस तुम्हाला आता आणखी एकदा स्ट्रगल करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मग हा फॉर्म नेमकं कोण भरू शकतं या ठिकाणी पोस्टचं नाव तुम्हाला सांगितलं आहे ॲसिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन नावाची पोस्ट आहे त्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल मध्ये बीटेक झालेलं पाहिजे ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतील ज्यांचं असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन नावाची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन द स्ट्रीम ऑफ बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजेच बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे लोक याला फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर सिव्हिल नावाच्या पोस्टसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग लागल किंवा सिव्हिल मध्ये झालेलं लागणार आहे अतिशय महत्वाची गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं सर या ठिकाणी काही एक्सपिरियन्स लागतो का माझ्याकडं तर एक्सपिरियन्सच नाही मी काही दिवस काम केलं होतं पण मला सर्टिफिकेटच भेटलं नाही काळजी करू नका मी या ठिकाणी नोट पॉईंट टाकला हा नोट पॉईंट लक्षात घ्या ॲज दिस पोस्ट आर एंट्री लेवल पोस्ट लक्षात घ्या ट्रान्सकॉमध्ये बीच्या बेसवरती जी एंट्री असते ना ती एंट्री लेवल पोस्ट म्हणजे असिस्टंट इंजिनियर आहे म्हणून तर लक्षात ठेवायचंय की या ठिकाणी तुम्हाला कुठलंही वर्क एक्सपिरियन्सची गरज नाही म्हणून एक्सपिरियन्स असला नसला काही फरक पडणार आहे का काही फरक पडणार नाही पण तुमच्याकडे डिग्री कंप्लीट झालेली लागेल त्याचं सर्टिफिकेट लागेल आणि सगळ्या गोष्टी लागतील ही गोष्ट लक्षात ठेवा हे हे तुमचं क्वालिफिकेशन लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट एक अतिशय महत्वाचं आहे कारण कोविड आल्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचं एज लिमिट सुद्धा संपलेलं आहे पण शासनाने दिलासा दिलाय टेन्शन घ्यायचं नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांचं कोविडमध्ये एज लिमिट आहे कोविडमुळे एज लिमिट संपलंय त्या त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला सरकारने परवानगी दिलेली आहे म्हणून काळजी करायची गरज नाही बघा या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे इंजिनियर ट्रान्समिशन असिस्टंट इंजिनिअर टेलिकम्युनिकेशन आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या तिघांसाठी ओपन कॅन्डिडेट एज लिमिट आहे अप्पर एज लिमिट अडोतीस वर्ष जास्तीत जास्त किती लागल वय अडतीस वर्ष लागणार आहे येतं लक्षात इथपर्यंत आणि ज्या कॅटेगरी रिझर्व आहेत एस सी एस टी व्ही जे ए एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी या सगळ्यांसाठी यांना म्हणतात रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर रिझर्व्ह व्हॅकन्सीज इन्क्लूडिंग ई डब्ल्यू एस अँड ऑर्फन इन्क्लूडिंग रिलॅक्सेशन या विद्यार्थ्यांना त्रेचाळीसच्या वयापर्यंत फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो अप्पर एज लिमिट जर आपण याचं बघितलं ओपनचं तर अडतीस वर्ष आहे आणि तेच जर वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज आणि वेगवेगळ्या ऑर्फन्स आणि हे, हे, हे. हे कमी नसल, तर तर जे रिझर्वेशन आहेत यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षाचं आहे आता आलंय लक्षात हे अप्पर एज लिमिट आहे कमीत कमी कितीही चालतं पण त्याच्यात सुद्धा एक मिनिमम एजचा क्रायटेरिया जरी नसेल तर तिथं डिग्री इथून अगोदरची पाहिजे असा क्रायटेरिया टाकलाय म्हणजे मिनिमम एज आणि अप्पर एज दोन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील अप्पर एज ओपन असाल तर अडतीस पर्यंत फॉर्म भरता येईल आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस वयापर्यंत फॉर्म तुम्हाला येई ट्रान्सकोचा भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नोट्स टाकलेले आहे लक्षात घ्यायचे कॅन्डिडेट हु हॅज क्रॉस अप्पर एज लिमिट ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक लक्षात घ्यायचा कोविडच्या काळात ज्यांचं एज लिमिट संपलंय मग कोविडचा काळ त्यांनी काय या ठिकाणी सांगितलंय तो बघा आपल्या मनानुसार नाही एक मार्च दोन हजार वीस ते सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस या काळात ज्या विद्यार्थ्यांचं एज लिमिट क्रॉस झालंय हे किंवा कॅटेगरी असेल तर हे ते विद्यार्थी सुद्धा शॅल बी इलिजिबल टू अप्लाय फॉर द पोस्ट हे विद्यार्थी इलिजिबल आहेत फॉर्म भरण्यासाठी म्हणून लक्षात ठेवा अप्पर एज लिमिट तुमचं ओपन असाल तर अडोतीस आणि कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस दिले पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची एक मार्च दोन हजार वीस पासून ते सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत जर एखाद्याचं एज संपलं असेल अप्पर एज संपून गेला असेल एज बार झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शासनाने संधी दिलेली आहे हे आपल्याच डिपार्टमेंटमध्ये नाही तर एम पी एस सी असो की बाकी अन्य परीक्षा असोत या सगळ्याच परीक्षांमध्ये ही संधी शासनाने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी दिलेली आहे नुकसान कोविडमध्ये जो कुणाचं झाला असेल तर ते होऊ नये या हिशोबाने ही, ही संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे तर अप्पर एज लिमिट कळलेले आहे आता पुढच्या कन्सेप्ट वरती आपण जाऊयात ऍप्लिकेशनची फीस किती आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एईसाठी अप्लिकेशनची फीस आहे सातशे रुपये फॉर द ओपन कॅटेगरी कैंडिडेट्स ओपन कॅटेगरीचे जे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सातशे रुपये फीस या ठिकाणी ठेवलेली आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व्ह कास्टच्या आहेत किंवा कॅटेगरीच्या आहेत त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आहे ऑर्फन आहे यांच्यासाठी साडेतीनशे रुपये फीस परीक्षा फॉर्म म्हणून या ठिकाणी ठेवलेली आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जे विद्यार्थी दिव्यांग आहेत दिव्यांग यांच्यासाठी काहीही अप्लिकेशन फीस लागणार नाही मोफत फॉर्म भरायला या ठिकाणी उपलब्ध आहे अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला नोट पॉइंट म्हणून ही पॉइंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा इकडं ज्या विद्यार्थ्यांचं काय असते बरेच विद्यार्थी काय करतात माहिती का आपल्या कॅटेगरीला जर जागा नसेल बऱ्याच असू शकतात काही ऍडव्हर्टाइजमेंट असं असतात की कास्ट सर्टिफिकेट आहे विद्यार्थ्यांना रिझर्वेशन आहे पण त्या कास्टला एखाद्या वेळेस एकही जागा नसते मग अशा केसमध्ये त्या कॅटेगरीच्या के विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरायचा का शंभर टक्के भरायचं सोडायचा नाही मग कसा भरायचा सर आमच्या कास्टला तर जागाच नाही काळजी नाही करायची ओपन मधून फॉर्म भरायचा मग ओपन मधून फॉर्म भरला तर फक्त एकच गोष्ट आहे यांनी सांगितलेलं आहे जे विद्यार्थी बॅकवर्ड कॅटेगरीचे आहेत किंवा ज्यांना रिझर्वेशन आहे अशा विद्यार्थ्यांना ओपन मधून फॉर्म भरवता येईल पण तुम्हाला ओपनचीच फीस पे करावी लागणार आहे तर या ठिकाणी मी नोट पॉइंट टाकलाय बघून घ्या एकदा द बॅकवर्ड क्लास कॅटेगरी कॅन्डिडेट विलिंग टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ द ओपन कास्ट कॅटेगरी पोस्ट विल बी हॅव टू पे रिक्विसाइड ऍप्लिकेशन फीस ऑफ आर एस सेवन हंड्रेड म्हणजे थोडक्यात मी सांगितलेली गोष्ट आहे समजा एखाद्या रिझर्वेशनच्या कॅन्डिडेटन ओपनमधून फॉर्म भरायचा ठरवलं तर त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येईल जर तिकडे जागा नसतील वगैरे किंवा काही लोक तर तरी पण फॉर्म भरतात ओपन मधून जागा थोड्याफार असल्या तरी तर लक्षात ठेवा फक्त तुम्हाला फीज जे आहे ती ओपनची पे करावं लागेल अदरवाइज तुम्हाला बाकी टेन्शन नाहीये एखाद्या कास्टला एखादी जागा नसू द्या काहीच नसू द्या तरी सुद्धा तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरता येतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी यापूर्वी फॉर्म भरलेले असतील त्यांना माहीत असेल अतिशय महत्वाची गोष्ट इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट जास्त लागू होते जर त्यांना विचारलं ना की लास्ट ऍप्लिकेशन डेट आली आहे जवळ तर मग फॉर्म भरलास का नाही नाही कधी लास्ट ऍप्लिकेशन डेट परवा दिवशी लास्ट आहे मग भरतो ना परवा दिवशी सकाळी असं म्हणणारे विद्यार्थी मला जास्त सापडतात इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्या त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे शेवटच्या दिवसाची वाट बघायची नाही द रिझन बिहाइंड दॅट इज द शेवटच्या टप्प्यात तुमच्या विचार करणारे भरपूर इंजिनियर तुटून पडतात ते वेबसाईट वरती मग ती वेबसाईट हँग होते आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या नादात कधी कधी फॉर्म भरायचा सुद्धा राहून जाऊ शकतो म्हणून शेवटी उगत तारांबळण गर्दी करण्यापेक्षा अगोदरच फॉर्म भरून घ्या याची लास्ट डेट जे आहे फॉर्म भरण्याचे विद्यार्थी मित्रांनो चोवीस पाच दोन हजार बावीस म्हणजे ट्वेंटी फोर मे ट्वेंटी ट्वेंटी टू ही डेट आहे तुमची म्हणजे चोवीस मे पर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची विद्यार्थी मित्रांनो मला वाटते कुठंतरी मिशन ट्रान्समिशनचं सुद्धा आता काहीतरी मोठं मिशन आहे काय की की त्यांनी सांगितलेले जे डेट आहेत ना ऑलमोस्ट ते पाळतायत आता कारण मागे तुम्हाला माहित आहे की पेपरला ज्यावेळेस ऍडव्हर्टाईजमेंट पब्लिश झाली तिथून पुढं त्यांनी सांगितलं होतं की चार ते पाच आठवड्यामध्ये आम्ही वेबसाईट वरती हे पब्लिश करू बरोबर इन बिटवीन चार पाच आठवड्यामध्ये त्यांनी वेबसाईट वरती हे पब्लिश केलंय म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट सांगितली की आता ती सत्यात उतरवणार आहेत हे त्यांनी ठरवलंय आणि आपणही एखादी गोष्ट ठरवलं की ती सुद्धा आपण सर्वांनी सत्यात उतरवायचे हे आपण ठरवायचे मग किती मोठे स्वप्न बघावेत याला मर्यादा नसावी पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती कष्ट करावेत याला सुद्धा मर्यादा नसावी याचा अर्थ असा आहे की आपलं स्वप्न जर ट्रान्सको मध्ये लागायचं आहे आणि मी सकाळी पहाट नऊ ला दहाला उठत असेल तर मग असं शक्य आहे का मुलांना असं शक्य होणार नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे ट्रान्समिशनमध्ये लागायचं त्यांनी आता पटापट पटापट -पत, आपल्या ज्या गण आहेत ते लोड करायचं गन लोड करायच्यात म्हणजे नेमकं काय करायचंय मी एखाद दिवशी आणखी स्ट्रॅटेजीचा व्यवस्थित लवकरात लवकर प्लॅन बनवून देईन एक्झॅक्टली सर्जिकल स्ट्राईक कसा आहे काय करायचंय तेवढं केलं आणि चांगल्या पद्धतीने मेहनत केली तर येणाऱ्या त्या एकशे सत्तर मध्ये जागा असू शकतात त्यांनी एक त्या मध्ये आणखी एक खाली एक सेंटेन्स टाकलंय इथं आणलं नाही मी पण तुम्हाला आत्ता इथं सांगतोय लक्षात ठेवा मित्रांनो त्या एकशे सत्तर जागा तर आहेत पंचवीस जागा आहेत अठ्ठावीस जागा आहेत ज्या काही जागा असतील त्या असू द्या पण त्यांनी खाली एक वाक्य टाकलंय वेळोवेळी जर रिक्वायरमेंट लागली तर ह्या जागा वाढू सुद्धा शकतात वाढतील असं नाही पण वाढू शकतात हे मात्र शक्यता त्यांनी नाकारलेली नाही वाढू शकतात मग ते आपल्याला कळवतील नाही कळवतील त्याचा नका लोड घेऊ काय तुम्ही बरोबर आहे पण अभ्यास चांगला करा कारण महत्वाचं आहे की एकशे सत्तर जागा इलेक्ट्रिकलसाठी खूप मोठी गोष्ट आहे पूर्ण इंडियातले नाही तर फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी अजून जास्त मोठी गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा खूप चांगलं संधी या ठिकाणी आलेली आहे आणि संधीचं सोनं आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे मुद्दा मला वाटतं इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर जाऊयात पुढच्या कन्सेप्टवरती लास्ट डेट काय आहे चोवीस मे दोन हजार बावीस ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची आणि टेन्टेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं जून जुलै दोन हजार बावीस मग त्यांनी सांगितलंय तर हे आहे बरं पुन्हा ह्याच्यात संदेह करायचा नाही बरं कारण त्यांनी मागे एक गोष्ट सांगितली होती चार ते पाच आठवड्यात आम्ही टाकूत त्यांनी टाकलंय बरं आता तुम्ही लक्षात ठेवायचंय जूनच्या एंडला बी होऊ शकते किंवा जुलैच्या आसपासही जाऊ शकते कारण जून जुलै त्यांनी टेन्टेटिव्ह या ठिकाणी डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट म्हणजे आपली जी परीक्षा असणार आहे ट्रान्सकोची त्याची डेट अंदाजेत दिलेली आहे जून जुलैमध्ये आपण लक्षात ठेवताना कमीत कमी वेळ आहे असं कन्सिडर करून लोड करायचं मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय की जागा थोड्याफार वाढल्या तर वाढू सुद्धा शकतात लक्षात ठेवा पण आपण यक्षे सत्तर धरूनच कन्सिडर करूनच चालायचंय लक्षात ठेवा आपल्याला लागते एक जागा बाकी किती तण काय ह्याच्याशी काही देणं घेणं आहे का प्रत्येकानं जर हा विचार केला आणि जेवढी मेहनत कराल त्याच्यानुसार जर मेहनत केली समजा त्या नंबर ऑफ व्हॅकन्सीज आणि कॉम्पिटिशनच्या हिशोबानं आणि सध्याचा ट्रेंड काय आहे एक्झाम पॅटर्नचा वगैरे याच्या हिशोबानं जर मेहनत केली तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमचं सिलेक्शन होईल जे मेहनत करतील त्यांचं मग आता मी अधूनमधून तुमच्यासाठी जे विद्यार्थी केंद्रीय इन्स्टिट्यूट ऑनलाईन ऑफलाईन बॅचला होते आहेत ॲडमिशन्स घेत आहेत या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थितरित्या ऑनलाईन ऑफलाईनच्या टेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवून देणार आहे काही मेगा सेशन्स घेणार आहे तर जे जे विद्यार्थी आपले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी भेटतील फक्त मेहनत करायला कमी पडू नका आमच्या साईडनं आम्ही आता सगळं लोड करून आहे आणि आता सुरू करायचं आपल्याला दर आठवड्यामध्ये टेस्ट जास्तीत जास्त कशा घेता येतील दोन तीन एक दोन तीन अशा टेस्ट आपण जर घेतल्या तर ॲव्हरेज पर वीकमध्ये दोन दोन तीन तीन टेस्ट आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू दोन तर कमीत कमी घेऊयाच एक लक्षात ठेवा पर हो मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन काय आहे सिलेक्शन नेमका कशावर आता आहे मी पटापट क्लिअर करून देतो फक्त ऑनलाईन टेस्ट आहे दीडशे मार्कची आणि या दीडशे मार्कच्या परीक्षेवरती तुमचं सिलेक्शन आहे मग ऑनलाईन टेस्ट आहे आणि ती टेस्ट आहे मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस टेस्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत अतिशय महत्त्वाची गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा या ठिकाणी आणखी एक सांगितलं बघा ऑनलाइन टेस्ट विल इन्क्लूड द टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज बघा दहा मार्कला मराठी येते वीस क्वेश्चन मराठीचे असतात ती सुद्धा या दीडशे मार्क पैकी दहा मार्क कशाला असणार आहेत मराठीला असणार आहे तर मला वाटतं मुद्दा इथपर्यंत कळलाय जाऊयात पुढं आता लक्षात ठेवा पेपर घेता दीडशे मार्कचा त्याला कन्वर्ट करता शंभर मार्क मध्ये आणि शंभर पैकी मेरिट लावतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण जर चांगलं काम करत असतील तर मार्क वाढत जाते जातात आणि जर चुकीचे कामं केलं तर आपल्याला पेनल्टी लागते म्हणजे चुकीला माफी नाही आणि चुकीला माफी नाही तर मग किती पेनल्टी आहे तर वन फोर्थ निगेटिव्ह म्हणजे झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट किंवा पंचवीस टक्के असं म्हणायला हरकत नाही इथपर्यंत क्लिअर झालं अबर मग सर कशाला किती पडतील ऐका एक क्वेश्चन जर टेक्निकलचा बघितलं आपण तर लक्षात ठेवा मी इथं लिहून देतो तुम्हाला जर, आ, आपन, इता, इता या ठिकाणी पूर्ण पॅटर्नच समजून सांगतो म्हणजे टेन्शन राहणार नाही लक्षात ठेवा टोटल टेक्निकलचे जर सब्जेक्ट बघितलं आपण इथं सब्जेक्ट इथं लिहून टाकतोय या ठिकाणी टोटल ची संख्या लिहितोय ईच क्वेश्चनला किती मार्क आहेत ती लिहितोय आणि टोटल मार्क या ठिकाणी लिहितोय लक्षात ठेवा बघा आता बघा इकडं टेक्निकलचे टोटल क्वेश्चन असणारे मित्रांनो पन्नास क्वेशन्स मुद्दा क्लिअर आहे एक क्वेश्चन असणार आहे दोन पॉईंट दोन मार्क्ससाठी एक क्वेश्चन कितीला आहे दोन पॉईंट दोन मार्क्ससाठी आणि टोटल मार्क असणार आहे त्याच्यामध्ये एकशे दहा मार्क टेक्निकलसाठी बरोबर आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडसाठी मित्रांनो लक्षात ठेवा वीस क्वेश्चन असणार आहे तर एक क्वेश्चन आहे झिरो पॉईंट फाईव्ह मार्क्सला आणि त्याचे टोटल मार्क झाले दहा मार्क मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला लॉजिकल रिजनिंगसाठी लक्षात ठेवायचे चाळीस क्वेश्चन असणार आहेत एक क्वेश्चन आहे झिरो पॉइंट फाईव्ह मार्क्सला आणि टोटल मार्क झाले वीस मार्क मित्रांनो पुढं चला मराठी बघा हे जे मराठी सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये वीस क्वेश्चन्स असणार आहेत गुणविले झिरो पॉइंट फाईव्ह मार्कला ईच क्वेश्चन आणि टोटल मार्क जे आहेत ते दहा मार्क झाले बघा इकडं टोटल क्वेश्चनची संख्या जर आपण बघितली तर लक्षात घ्यायचं टोटल क्वेश्चन आहेत एकशे तीस क्वेश्चन्स आणि टोटल मार्क्स जर आपण या ठिकाणी बघितले तर टोटल मार्क्स आहेत एकशे पन्नास मार्क्स परीक्षा घेताना ते काय करतात एकशे पन्नास मार्क्सची परीक्षा घेतात आणि त्याला शंभर मध्ये कन्वर्ट करतात कन्वर्जन या ठिकाणी केलं जातं इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला त्याच्यानंतर लक्षात ठेवा नंतर ते लावतात लिस्ट किंवा नंतर लावतात जे काय असणारे ते कट ची लिस्ट लावतात इथपर्यंत क्लिअर झालं आणि पेनल्टी आहे वन फोर्थ मार्कची पेनल्टी वन फोर्थ वन फोर्थचा अर्थ हा जर समजा टेक्निकलचा एक क्वेश्चन चुकला तर मायनस होतील झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह मार्क्स एक क्वेश्चन चुकला तर आणि नॉन टेक्निकलचा हा असो की हा असो की हा असो या तिघांचा कोणताही एक क्वेश्चन चुकला की झिरो पॉईंट वन टू फाय इतके मार्क तुमचे मायनस होत असतात लक्षात ठेवा झिरो पॉईंट वन टू फाईव्ह म्हणजे चुकीला माफी नाही वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे मला वाटतं हे गोष्टी सगळ्या कळल्या असतील आता पुढच्या वर बघा इकडं हा नेक्स्ट पॉइंट आहे अतिशय महत्वाचा ज्याच्यावरती मी तुम्हाला बोलणार आहे ते म्हणजे चुकीला बी माफी नाही शंभर मार्कपैकी तुमचं मेरिट लागल ऑनलाईन टेस्ट होत असते एकच परीक्षा डायरेक्ट नोकरी ना इंटरव्ह्यू आहे ना डोक्याला आहे नाही काहीच गोष्ट ना ना काहीच नाही आहे एकच परीक्षण डायरेक्ट नोकरी आणि नोकरी काही साधीसुदी नाही मित्रांनो लक्षात ठेवा नोकरी खूपच भारी आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतोय फॉर्म सुटलेले आहेत पटापट पटापट फॉर्म भरून घ्या मी मागे एक मार्गदर्शनाचा व्हिडिओ टाकला होता केंद्र इन्स्टिट्यूट ह्या ॲप्लिकेशनमध्ये जे ऑनलाईन ऑफलाईनचे विद्यार्थी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं की ऍडव्हर्टाईजमेंट इन बिटवीन येईल आणि तिथून पुढं वीस ते एकवीस दिवस फॉर्म भरायला देतात विद्यार्थी मित्रांनो एक्झॅक्टली त्यांनी वीस दिवस या ठिकाणी फॉर्म भरायला दिलेले आहेत इथपर्यंत लक्षात आलंच असेल तसंच आता पुढं सांगतोय त्यांनी जी डेट दिलेली आहे जून जुलैची याच्याच नुसार आपण कमीत कमी दिवस आहेत असंच समजून अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजेत काय नाही गोष्टी करायला पाहिजेत वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे अजिबात काळजी करायची गरज नाही आता ज्या विद्यार्थ्यांना याच्या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल काही कन्फ्युजन वगैरे असेल तर बिंदास्तेने शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एक्क्याण्णव पंच्याण्णव या, या नंबरवरती मला व्हॉट्सअप करायचे बरं का व्हॉट्सअप करायच्या अगोदर कारण आता भरपूर बॅचेस आहेत ऑनलाईन ऑफलाईनच्या मोठा लोड आहे मग व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअपवरती स्वतःचं नाव टाकायचंय स्वतःचा ॲड्रेस टाकायचा आहे त्याच्यानंतर एज्युकेशन टाकायचे पूर्ण आणि पासआउट इयरसुद्धा टाकायचे म्हणजे मला त्याच्याहून सुद्धा लक्षात येईल की नेमकं तुम्हाला काय गायडन्स करायचे काय नाही ते आणि तुमचे असणारे नंबर ऑफ क्वेश्चन्स टाकायचे म्हणजे नेम आहे ऍड्रेस एज्युकेशन पासआउट इयर आहे आणि तुम्हाला जे काही विचारायचे व्हॉट्सअपला मला या नंबरवरती टाकायचं आहे कारण जर तुम्ही कॉल केले मी जर लेक्चरमध्ये असेल किंवा मी जर काही आणखी कुठल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये ऑफलाईन लेक्चरमध्ये शूट करत असेल किंवा लाईव्ह लेक्चर काहीतरी चालू असेल तर अशा केसमध्ये कॉल उचलले जाऊ शकणार नाही म्हणून सांगतोय की जे काही याच्या व्यतिरिक्त तुमच्या अड अडचणी असतील काही डाऊट्स असतील मार्गदर्शन हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आता काही विद्यार्थ्यांचे मला जसे ॲडव्हर्टाईजमेंट आले की ऑनलाईन ऑफलाईन बॅचसाठी कॉल सुरू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी याच्यावरती व्हॉट्सअपला पुन्हा तेच टाकायचं आहे नाव पत्ता शिक्षण आणि आउट इयर आणि ऑनलाईन बॅच करायची की ऑफलाइन बॅच करायची ते टाकून द्या तुम्हाला सगळी त्याची इतमभूत माहिती भेटेल आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल शेवटी एकच बोलतो खूप दिवसाने चान्स आलाय असं म्हणता येईल हे नवसाची परीक्षा आहे म्हणजे आपण सगळ्यांनी फार मोठे नवस केले होते आणि तो नवस आता कुठंतरी आपल्याला पावलाय असं म्हणता येऊ शकतं कारण मध्ये दोन वर्ष कोविडनं बऱ्यापैकी नुकसान सगळ्यांचंच केलेलं आहे आणि आता कुठं जर संधी इतकी चांगली आलेली आहे तर लक्षात ठेवा ही संधी सोडायची नाही आता आणखी एक गोष्ट खुशखबर तुम्हाला सांगतो बरं का आता ही ट्रान्स्को आहे ट्रान्सको मध्ये जास्त मार्काचं टेक्निकल आहे तसंच तुम्ही काही विद्यार्थी चांगला मेन्स प्रिलिमचा क्वेश्चन पेपर गेला असेल तुम्हाला पेपर गेला असेल आता जी ई एस झाली आहे त्या विद्यार्थ्यांनी मेन्सची सुद्धा तयारी करायची याचा अर्थ ट्रान्सकोची सुद्धा तुमची तयारी होणार आहे म्हणजे तुमच्याकडे त्या विद्यार्थ्यांकडे दोन चान्स नगदीत फिक्स येतं शंभर टक्के फिक्स आहेत कोणता ट्रान्सकोवाला आणि तो मेन्सवाला एस मेन्सचा विद्यार्थी मित्रांनो अवेटेड आणखी चे एक याच्यासारखी एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती म्हणजे बी एम सीची पुढच्या काही दिवसामध्ये ती सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसेल बरोबर आहे त्यानंतर जनकोची ॲडव्हर्टाइजमेंट आणखी काही दिवसांना दिसेलच त्यानंतर आणखी आपली डिस्कॉमची ॲडव्हर्टाईजमेंट आहे पुढं चालून आता लोकसभा आणि आपल्या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा जवळ येत आहेत रेल्वेच्या सुद्धा जागा पुढं भविष्यात येणार आहेत आणि बल्कमध्ये येणार आहे तर लक्षात ठेवा आर आर बीच्या वगैरे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या म्हणजे आता जर तुम्ही गन लोड केली तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ट्रान्सको होईल पुढं बी एम सी होईल एमई एस होईल डिस्कॉम जनको रेल्वे कुठं ना कुठं तरी तुमचा चांगला कार्यक्रम टप्प्यात होऊ शकतो म्हणून सांगतोय की मेहनत करायला कमी पडू नका जेवढी जास्त मेहनत कराल तेवढं लवकर सक्सेस व्हाल आणि आता कुठंतरी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचे पुन्हा एकदा खूप चांगले दिवस येणार आहेत एवढं ये या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि लेक्चर आजचा किंवा व्हिडिओ जो आहे तो संपला असं जाहीर करतो ज्या विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी मला व्हॉट्सअपवरती डिटेल्स पाठवून द्या मी सगळं मार्गदर्शन करतो जसा वेळ भेटेल तसा आणि जे केंद्र इन्स्टिट्यूट ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्वांसाठी आता एक्झॅक्टली आपण सुरुवात करणार आहोत सर्जिकल स्ट्राईक करायला मिशन ट्रान्समिशनवर आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा ज्या परंपरेनं केंद्र इन्स्टिट्यूटनं महाराष्ट्रभर निकाल दिलेला आहेत ती परंपरा कायम आपल्याला राखण्यासाठी मी सज्ज आहे टीम केंद्र इन्स्टिट्यूट सज्ज आहे तुम्ही सुद्धा सज्ज राहायचं आहे एवढं बोलतो आणि आजचा व्हिडिओ संपला जाहिर जाहीर करतो खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट